हॅलो फ्रेंड्स, ओविस किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण आपल्या सगळ्यांना आवडणारी रेस्टॉरंट स्टाईल पनीर भुर्जी कशी करायची ते पाहणार आहोत. झटपट होणारी रेसिपी आहे आणि खूप कमी साहित्यामध्ये होणारी आहे. चला तर वेळ न घालवता करायला घेऊया. आपली कढई छानपैकी तापलेली आहे, आपण त्याच्यामध्ये तूप टाकूयात. 2 चमचे तूप घेतलेलं आहे मी आणि तूप छानपैकी आपण तापून देऊया. तूप आपलं छानपैकी तापलेलं आहे. इथे मी पावशर पनीरची भुर्जी करणार आहे, तर त्याच्यासाठी इथे मी 3 मोठे कांदे घेतले होते, त्याचे बारीक तुकडे चिरलेले आहेत आणि हे आपण तुपामध्ये टाकूया आणि छान लालसर तळून घेऊ. आपण साजूक तुपातली पनीर भुर्जी खूप छान लागते खायला, त्याच्यामुळे तुम्ही साजूक तुपातलीच पनीर भुर्जी करा. आता कांदा आपण छान लालसर तळून घेऊया. कांदा छानपैकी तळून घ्यायचा आपण, असा अधूनमधून हलवत राहा. कांदा आपला छानपैकी लालसर तळलेला आहे, इथे तुम्ही पाहू शकता. आता आपण याच्यामध्ये लसूण टाकूया. तिथे मी लसणाचे उभे काप केलेले आहेत, 5 ते 6 पाकळ्या, ते याच्यामध्ये टाकू आपण. नंतर आल्याचे पण उभे काप केलेले आहेत, ते देखील याच्यामध्ये टाकू. आणि नंतर आपण टोमॅटो टाकूयात. इथे मी 3 टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत, ते याच्यामध्ये टाकूयात आपण. आणि हे छानपैकी आपण तळून घेऊया. हे छान तळण्यासाठी आपण याच्यावरती थोडंसं मीठ टाकूयात. आता हे छानपैकी आपण बारीक पेस्ट होईपर्यंत तळून घेऊयात कमी गॅसवरती आपण. आपलं टोमॅटो छानपैकी तळलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये मसाले टाकूयात. इथे मी बारीक चिरलेली हिरवी मिरची घेतलेली आहे, 2 ते 3, ती याच्यामध्ये टाकू. चिमूटभर हळद टाकूयात आपण. धने पावडर टाकूया 1 छोटा चमचा आणि लाल तिखट टाकूयात थोडंसं, 1 चमचा घेतलेला आहे मी. तिखट तुमच्या आवडीनुसार टाका. आता हे आपण हलवून घेऊया चांगलं. खूप मस्त वास येत आहे. आपल्या साजूक तुपातल्या फोडणीचा खूप छान वास येत आहे. मस्त बसलेली आहे आपली फोडणी. आता आपण याच्यामध्ये फ्रेश पनीर टाकणार आहोत. इथे मी फ्रेश पनीर घेतलेलं आहे. आपण याच्यामध्ये पनीरचे क्यूब टाकूयात. आपण स्मॅशरच्या साह्याने हे स्मॅश करणार आहोत. आपण मसाला सगळीकडे मिक्स करून घेऊयात अगोदर. तुम्ही याच्यामध्ये पनीर क्यूब ऐवजी शिजलेलं पनीर टाकलं तरी चालतं. आपण फोडणीमध्ये थोडंसं मीठ टाकलं होतं, तर आता आपण थोडंसं मीठ आणखीन टाकूयात आणि स्मॅशरच्या साह्याने आता आपण हे पनीर बारीक करूयात. बघा, व्यवस्थितपणे बारीक करून घ्या पनीर. आपलं मस्तपैकी स्मॅश झालेलं आहे पनीर, एकदम भुर्जी झालेले आहे पनीरची. आता आपण याच्यामध्ये वरून गरम मसाला टाकणार आहोत आणि फ्रेश कोथिंबीर बारीक चिरलेली. मस्त वास येत आहे आपल्या पनीर भुर्जीचा. आता आपण याच्यामध्ये गरम मसाला टाकूया 1 चमचा. मस्त स्मेल येतो गरम मसाल्याचा आणि चव देखील खूप छान लागते, त्यामुळे आपण वरून मसाला टाकत आहोत. इथे मी कस्तुरी मेथी घेतलेली आहे, ती याच्यामध्ये टाकू आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. हे सर्व आपण मिक्स करून घेऊया. आपली पनीर भुर्जी तयार झालेली आहे. मस्त, एकदम भारी दिसत आहे. कलर पण खूप छान आलेला आहे.
आणि वास पण खूप छान येत आहे आपल्या पनीर भुर्जीचा। तर अशा प्रकारे आपली पनीर भुर्जी तयार झालेली आहे, आपण सर्व करून घेऊया। तर अशा प्रकारे आपली रेस्टॉरंट स्टाईल पनीर भुर्जी तयार झालेली आहे। तुम्ही ही रेसिपी करून पाहायची आहे आणि मला कमेंट्समध्ये कळवायची आहे कशी झाली ते। अशाच छान छान आणि मस्त मस्त रेसिपीसाठी ओविज किचनला सबस्क्राईब करा। रेसिपी आवडली तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर देखील करा। आपण परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।